आज आर बी आयची मॉनेटरी पॉलिसी सादर केली जाईल यात कदाचित रेपो रेट वाढवला जाईल मॉनेटरी पॉलिसी रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट हा रेट तो रेट हे सगळं काय आहे म्युझिकनंतर जाणून घेऊया इन्फ्लेशन म्हणजेच महागाई जेव्हा वाढत असते तेव्हा आर बी आय इंटरेस्ट रेट वाढवतं यामागचं लॉजिक समजून घेऊयात आर बी आय ही भारताची सेंट्रल बँक म्हणजेच केंद्रीय बँक आहे आर बी आय आणि कमर्शियल बँक्स ज्यात सगळे आपले रेग्युलर बँक आले एस बी आय एच डी एफ सी आय सी आय सी आय वगैरे त्यांच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स होत असतात त्यातलं एक ट्रान्झॅक्शन म्हणजे रेपो आणि रिव्हर्स रेपो रेपो याचा फुल फॉर्म रीपर्चेज अग्रीमेंट यात कमर्शियल बँक्स आर बी आयला शॉर्ट टर्म सेक्युरिटीज विकतात गव्हर्मेंट सेक्युरिटीज म्हणजे गव्हर्मेंटचे बॉन्ड्स या सेक्युरिटीज एक दिवस ते दोन आठवडे एवढ्या पिरियडच्या असतात या ट्रान्झॅक्शनमध्ये बँक्सना बॉन्ड विकल्याचे पैसे मिळतात या अग्रीमेंटनुसार तेच बॉन्ड्स काही दिवसांनी बँक्सना परत विकत घ्यावे लागतात म्हणूनच याला रीपर्चेज अग्रीमेंट असं म्हणतात ज्या रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच व्याजदरावर हे ट्रान्झॅक्शन केले जाते त्या रेटला रेपो रेट म्हणतात या ट्रान्झॅक्शन्समधून आर बी आयला इंटरेस्ट इन्कम मिळतं सिमिलरली रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शन असतं यात सिच्युएशन उलटी असते बँक्स आर बी आयकडून गव्हर्नमेंट सेक्युरिटी विकत घेतात आणि त्या बदल्यात ते आरबीआयला पैसे देतात ही सेक्युरिटी पुन्हा आर बी आयला विकणे हे या अग्रीमेंटनुसार ठरलेले असते याला रिव्हर्स रेपो म्हणतात कारण रेपोमधला रिपर्चेस प्रकार तर इकडे असतोच पण यातल्या ट्रान्झॅक्शनमधला फ्लो उलटा असल्यामुळे म्हणजेच आर बी आयकडून सिक्युरिटी परचेस करायचे असल्यामुळे रिव्हर्स रेपो म्हणतात ज्या रेट ऑफ इंटरेस्टला हे ट्रान्झॅक्शन केले जाते त्या रेटला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात या ट्रान्झॅक्शनमधून बँक्सना इंटरेस्ट इन्कम मिळतं आता अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स बँक्स का करतात बँक्समध्ये रोज करोडोंची उलाढाल होत असते बँक्सला आयकडे फंड्स ठेवावे लागतात त्याचे काही नियम आहेत आर बी आयकडे प्रत्येक बँकेचं खातं असतं जसं आपलं अकाउंट एस बी आयमध्ये असतं तसंच एस बी आयचं आणि इतर बँकेचं आरबीआयकडे खातं असतं समजा एस बी आयला आज एक करोड रुपये हवे असतील तर एस बी आय त्यांच्याकडची एक करोड व्हॅल्यू असलेल्या गव्हर्नमेंट सेक्युरिटीज आयला विकते ज्या बदल्यात आर बी आय एस बी आयला एक करोड रुपये देते आठवड्याने ही सेक्युरिटी एस बी आय परत विकत घेते आणि त्यावर रेपो रेटनुसार आर बी आयला इंटरेस्ट देते आणि समजा एस बी आयकडे आज एक करोड रुपये एक्स्ट्रा आहेत तर एस बी आय आर बी आयकडून एक करोड रुपये वर्थ असलेली गव्हर्मेंट सेक्युरिटी विकत घेते ज्यामुळे ते एक्स्ट्राचे पैसे आर बी आयच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात यावर एस बी आयला रिव्हर्स रेपो रेटप्रमाणे इंटरेस्ट इन्कम मिळतो हे ट्रान्झॅक्शन फारच शॉर्ट टर्मसाठी असतं त्यामुळे बँक्स दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत नाहीत किंवा इतर ठिकाणाहून कर्जही घेत नाहीत हे ट्रान्झॅक्शन्स फारच शॉर्ट टर्मसाठी असतात त्यामुळे बँक्स दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत नाही किंवा इतर ठिकाणाहून कर्जही घेत नाही आर बी आयबरोबर केलेले ट्रान्झॅक्शन हे सेफेस्ट असतात सध्या हे रेट्स चार ते पाच टक्के या ब्रॅकेटमध्ये आहेत रेपो रेट हा रिव्हर्स रेपो रेटपेक्षा जास्त असतो कारण कुठल्याही ट्रान्झॅक्शनमध्ये कर्ज घेण्याचा इंटरेस्ट रेट हा डिपॉझिटवरच्या इंटरेस्ट रेटपेक्षा जास्तच असतो रेपो ट्रान्झॅक्शन ज्यात बँक्सना पैशांची गरज असते आणि आर बी आयला सेक्युरिटी विकून ते पैसे उभे केले जातात हे ट्रान्झॅक्शन एका अर्थी आर बी आयकडून घेतलेलं कर्जच आहे आणि रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शन ज्यात बँक्सकडचे एक्स्ट्रा पैसे आर बी आयकडे ठेवलेले असतात हे आर बी आयमध्ये ठेवलेल्या डिपॉझिटसारखंच आहे म्हणूनच रेपो रेट हा रिव्हर्स रेपो रेटपेक्षा अधिक असतो आता याचा आणि इन्फ्लेशनचा काय संबंध आहे इन्फ्लेशनचं मेन कारण डिमांड आणि सप्लायमधला इम्बॅलन्स म्हणजेच मागणी आणि पुरवठ्यामधलं गणित विस्कटणं जेव्हा लोकांकडे खूप पैसे असतात तेव्हा गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच वस्तू आणि सेवा यांची मागणी वाढते वाढलेल्या मागणीसाठी जर पुरेसा पुरवठा निर्माण करता आला नाही तर किंमती वाढतात यात दुसरा सिनारीओ असा की काही कारणामुळे पुरवठा घसरला फॉर एक्झाम्पल पाऊस येऊन पिकाचं नुकसान होणे किंवा कोविडच्या लॉकडाऊन्समुळे गोष्टींचा पुरवठा न होणे यासारखी असंख्य कारणे असू शकतात जेव्हा पुरवठा कमी होतो आणि मागणी तेवढीच राहते तेव्हा सुद्धा इन्फ्लेशन वाढतं त्यामुळे इन्फ्लेशन कशामुळे झालं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे जर कमी झालेल्या सप्लायमुळे इन्फ्लेशन झालं असेल तर सप्लाय वाढवायला लागतो सप्लाय वाढवणं युजली आरबीआयच्या हातात नसून गव्हर्मेंटच्या हातात असतं त्यामुळे तुम्ही खाद्यपदार्थांबाबत पाहिलं असेल की अवकाळी पावसामुळे जर किमती वाढल्या तर गव्हर्मेंट लगेच काहीतरी करून पुरवठा वाढण्याचा प्रयत्न करतं पण जर वाढलेल्या डिमांडमुळे इन्फ्लेशन वाढलं असेल तर डिमांड कमी करावी लागते पण डिमांड अशा रित्या कमी व्हायला हवी ज्याने देश आर्थिक मंदीत घुसणार नाही याचं काम आर बी आयकडे असतं आर बी आयकडे रेपो आणि रिव्हर्स रेपो हे महत्त्वाचे टूल्स आहेत ज्याने ही वाढलेली मागणी कमी किंवा जास्त करता येते आज आपण फक्त ओव्हरऑल डिमांड म्हणजेच मागणी रेपो रेटद्वारे कशी कमी करता येईल यावर फोकस करू अज्यूम करा रेपो रेट वाढला आता काय होईल रेपो रेट वाढल्यामुळे बँक्सना आरबीआयला आता जास्त इंटरेस्ट द्यावं लागेल वाढलेल्या रेपो रेटचा फटका बँक्स पूर्णपणे स्वतःवर घेत नाहीत बँक्स कन्झ्युमरला लागू असणारे लोन्सवरचे इंटरेस्ट रेट्स वाढवतात याचा इम्पॅक्ट सामान्य नागरिकांवर आणि इंडस्ट्रीजवर पडतो लोन रेट वाढवल्यामुळे आपली ई एम आयची अमाऊंट वाढते किंवा नवीन लोन घेणं थोडं कठीण होतं हा खर्च जर वाढला तर आपण आणि कंपनीज इतर गोष्टी व सर्व्हिसेसवर कमी खर्च करू इतर ठिकाणी कमी खर्च झाला की ओव्हरऑल इकॉनॉमीमधली डिमांड कमी होते आणि डिमांड कमी झाली की किमती पण कमी होतात लोनच्या इंटरेस्ट रेट्सबरोबरच बँक्स डिपॉझिटवरचे इंटरेस्ट रेट्ससुद्धा वाढवतात ह्यामुळे एफ डीमध्ये गुंतवणं देखील फायद्याचं ठरतं आणि आपण खर्च करायच्याऐवजी सेव्हिंग्स करतो आणि ओव्हरऑल मागणी कमी होते या प्रोसेसला थोडा वेळ लागतो साधारण चार पाच महिने तरी लागतातच आणि ही प्रोसेस जेवढ्या सोप्या भाषेत सांगितली तेवढी सोपी मुळीच नाही आहे कारण ह्यात बरेच अजमशन्स असतात आणि जर तसं झालं नाही तर याचा सक्सेस आपल्याला नीट दिसत नाही सध्या आपल्याकडे आणि जगातच इन्फ्लेशन वाढलं आहे त्यामुळे आरबीआय रेपो रेट वाढवून इन्फ्लेशनला कंट्रोल करेल काही बँक्सने त्यांचे लोनचे इंटरेस्ट रेट्स ऑलरेडी वाढवलेले आहेत काही वेट अँड वॉच मोडवर आहेत पण या महिन्यात मोस्टली सगळे बँक्स लोन्सवरचे इंटरेस्ट रेट्स वाढवतील आणि साधारण काही काळाने फिक्स्ड डिपॉझिटचे सुद्धा वाढतील पण रेपो आणि रिव्हर्स प्रमाणे एफ डीचे रेट्स हे लोनच्या रेट्सपेक्षा कमीच असतात आजच्या पॉलिसीमध्ये नक्की काय होईल हे आपल्याला लवकरच कळेल आर बी आयचा कम्प्लीट ऑपरेशन समजणं फारच कठीण आहे आणि जर कोणी इकॉनॉमिक्स शिकलं नसेल तर त्याहून कठीण म्हणूनच आज आपण सगळ्यातला एक छोटा पार्ट ऐकला यात बरेच पैलू आहेत जे आपण हळूहळू या शोमध्ये कव्हर करत राहू तोपर्यंत इकॉन गलीवर अनेक इंटरेस्टिंग गोष्टी ऐकत राहा आणि शेअर करत राहा थँक्यू तुम्ही हा एपिसोड स्पॉटीफाय गली वेबसाईट आणि लिडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता मी दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग लिंकड इन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा